उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अजित पवारांकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींची मागणी. उत्तर प्रदेशमध्ये अजित पवारांमुळेच भाजपचं नुकसान झालं का, अजित पवार गटाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांचा सवाल. पुण्यातील भाजप पदाधिकारी अजित पवारांवर नाराज, युतीमध्ये वाद नको म्हणून नेमका काय प्रकार आहे, या प्रकरणी अजित पवारांनी माहिती घेतल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या सर्व प्रवक्त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी बजावली नोटीस, महायुतीबद्दल बोलताना पक्ष नेतृत्वाची परवानगी घेण्याची ताकीद, मिटकरींच्या वक्तव्यामुळे उफाळला वाद. विधानभवनात राष्ट्रवादीच्या 5 ते 6 आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट, पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा, प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या ठाकरे बैठका घेणार, 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची बैठक. वांद्रे ते बांदा हे जग कधी पाहिलंय का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी, शिंदेंची कोपरखळी. गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीआधीच ॲक्शन मोडवर, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर. महाराष्ट्र विधानसभेच्या तयारीसाठी भाजपचे केंद्रीय प्रभारी उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव 2 दिवस मुंबईत बैठका घेणार. भाजपकडून विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांवर चर्चा, लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा. विधिमंडळ लीपजवळ फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र, फडणवीस ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर, प्रवीण दरेकर आणि प्रसाद दार देखील लिफ्टमध्ये. देवेंद्र फडणवीसांसोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोग, लिफ्टला कान नसतात त्यामुळे यापुढे गुप्त बैठका तिथेच करू, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांसोबतच्या लिफ्टमधील प्रवासावर वक्तव्य. उद्धव ठाकरेंची लिफ्ट मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बोचरी टीका. विधिमंडळात चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे यांची भेट, उद्धव ठाकरेंचं आगमन झाल्यावर चंद्रकांत पाटलांनी केलं स्वागत, चंद्रकांत पाटलांकडून अनिल परब यांचं ऍडव्हान्समध्ये अभिनंदन. संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना पहिल्या दिवशी भेटणं आणि सभागृह व्यवस्थित चालावं यासाठी संवाद साधावा लागतो, उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरे शाब्दिक खोट्या करत असतात पण त्यांच्या मनात काही नसतं, हसत्या खेळत्या वातावरणात त्यांना चॉकलेट दिलं, अनिल परब यांना निवडणूक निकालाच्या शुभेच्छा दिल्या, चंद्रकांत पाटलांची भेटीनंतर प्रतिक्रिया. आम्ही उद्धव ठाकरेंसोबत कधीही जाणार नाही, या सर्व चर्चा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण. चंद्रकांत पाटील हे जुने मित्र, त्यांना चॉकलेट द्यावं वाटलं असेल, निवडणुकीच्या आधी शुभेच्छा दिल्या जातात तशा त्यांनी शुभेच्छा दिल्या, अनिल परब यांची चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट दिल्यानंतर प्रतिक्रिया. नागपूर अधिवेशनात कोणीही न मागता 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं होतं, निवडणुकीला 3 महिने आहेत, सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज तात्काळ माफ करावं, उद्धव ठाकरेंची मागणी. पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन आंदोलन. मध्य प्रदेशच्या धर्तीवर सरकार लाडकी बहिणी योजना आणते, मात्र मुलं मुली भेदभाव करू नका, लाडक्या भावांनाही मदत करा, उद्धव ठाकरेंची मागणी. लाडका भाऊ टीका करणाऱ्यांचे भाऊ सोडून गेले का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, तुमचे भाऊ सोडून का गेले याचं आत्मपरीक्षण करा, शिंदेंचा ठाकरेंना सल्ला. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर, पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला आर्थिक पाहणी अहवाल. राज्याच्या वस्तू निर्माण क्षेत्रात 7.5% तर बांधकाम क्षेत्रात 6% वाढ अपेक्षित, परिणामी उद्योग क्षेत्रात 7.6% वाढ अपेक्षित, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालाची माहिती.
महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावा, संजय राऊतांची अप्रत्यक्ष मागणी। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं धोकादायक, संजय राऊतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीनं राज्यात अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करावा, संजय राऊतांना नरेश म्हस्केंचा टोला। विधानभवनात दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील यांच्यात भेट, जयंत पाटलांनी दिलीप वळसे पाटलांच्या तब्येतीची या दरम्यान केली विचारपूस। धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधानभवनात बैठक, शिंदे समितीला 1 ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश, इतर राज्यातील आरक्षणाचा अभ्यास करून अहवाल देण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार, उद्याच्या अर्थसंकल्पातून घोषणा होण्याची शक्यता, 8 लाख उत्पन्नाची मर्यादा असणार, तर व्यावसायिक शिक्षणही मोफत करण्याचा राज्य सरकारचा विचार। संत रूपलाल महाराजांचं राष्ट्रीय स्मारक तयार होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, या संदर्भात घोषणा करू, फडणवीसांची माहिती। जिल्हाप्रमुख नियुक्तीवरून खासदार संजय राऊतांवर चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज, चंद्रपूर जिल्हा ठाकरे गटाचे दोन्ही जिल्हाप्रमुख, सर्व तालुका प्रमुख, महिला प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी पदांचा राजीनामा देण्यासाठी मुंबईला रवाना। चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर विजय देवताळे आणि त्यांची पत्नी आसावरी देवताळे 6 वर्षांसाठी पक्षविरोधी कारवाई केली म्हणून पक्षातून निलंबित। यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे विलास राऊत यांचं काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबन, काँग्रेस लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवातच मुख्यमंत्री शिंदे आणि राजेश टोपेंनी केली, संवाद यात्रेदरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाकेंचा आरोप। शासनाला ओबीसींचं आरक्षण संपवायचं आहे, शिंदे आणि जरांगेंची मिलीभगत, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगेंवर टीका। काँग्रेसमध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार, काँग्रेस हायकमांडच्या सूचना, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। जे पॅलेस्टाईनच्या घोषणा देणाऱ्या ओबीसींचं संसद सदस्यत्व रद्द करा, माजी खासदार नवनीत राणा यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी। बीड लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंकडून बजरंग सुनावणींचं काम केल्याची कबुली, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचीही खांडेंची भाषा। शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या ऑफिसची तोडफोड, खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक, बीड शहरातील जालना रोडवरील खांडेंच्या ऑफिसवर हल्ला। कथित त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही, कुंडलिक खांडे यांच्याशी 10 वर्षांपासून वैर असल्यानं त्यांच्याशी बोलणं नाही, कोणत्याही प्रकारची चौकशी करा, एबीपी माझाशी बोलताना बांगर यांचं स्पष्टीकरण। आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करण्याची खासदार नागेश पाटील आष्टीकरांची मागणी, लोकसभा निवडणुकीत वंचित आणि महायुतीच्या उमेदवाराला मदत केल्याचा आष्टीकरांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये अहमदनगर मनपाचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर एसीबीची कारवाई, बांधकाम परवानगी देण्यासाठी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप। अहमदनगर महापालिकेसमोर फटाके फोडून नागरिकांचा जल्लोष, मनपा आयुक्तांवर कारवाई केल्यानंतर चर्चेच्या नंतर नागरिकांकडून जल्लोष। महाराष्ट्र नीट पेपर फुटीचा तपास आता सीबीआयकडे वर्ग, गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांची एबीपी माझाला माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणात पाटणामधून 2 जणांना सीबीआयकडून अटक, मनीष प्रकाश आणि आशुतोष यांना अटक। नीट पेपर प्रकरणी आरोपींकडून 14 ओळखपत्र जप्त, जप्त केलेले काही ओळखपत्र बिहारचे असल्याचं उघड, नीट घोटाळ्याचं लातूर वाया बिहार कनेक्शन समोर। नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपी गंगाधरला अटक, उत्तराखंड पोलिसांनी गंगाधरला अटक केल्याचा पत्नीचा दावा, गंगाधर बिहारमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती। सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागणार नाहीत, महावितरणचं स्पष्टीकरण। भुसावळहून मनमाडला रेल्वेनं पाणी, रेल्वेच्या 2 वॅगननं प्रायोगिक तत्वावर मनमाडला पाणी पुरवठा, पाणी टंचाईत मनमाडला रेल्वे पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग। मेडिकलची पदवी पदव्युत्तर परीक्षा 1 दिवसाआडच होणार, एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर विद्यापीठानं निर्णय बदलला,
आधी सलग परीक्षा घेतली जाणार होती. विद्यार्थ्यांनी याला विरोध दर्शवल्यानंतर विद्यापीठानं निर्णय बदलला. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उद्यापासून राज्यात आंदोलनाची हाक. या पार्श्वभूमीवर 29 जूनला मुंबईत बैठक. विरारूरच्या टाइमलेस बार अँड रेस्टॉरंटवर पालिकेची कारवाई. आणखी 30 ते 35 बार तोडक कारवाई करण्याचे पालिका उपायुक्तांचे आदेश. महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा नावाची पोस्ट चर्चेत. ठाण्यातील अनधिकृत पब आणि बारवरील तोडक कारवाईचं कौतुक करत आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्री शिंदेंसाठी कौतुकास्पद पोस्ट. महालक्ष्मी रेसकोर्समधील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबसोबत 91 एकर जमिनीसाठी 30 वर्षाचा करार. भाडेपट्टा करारामध्ये राज्याच्या नगरविकास विभागाकडून सुधारणा. नाशिकच्या कोटम गावातील श्री जगदंबा देवस्थानच्या विकासासाठीची आवश्यक कार्यवाही गतीनं करा. बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांची पॅलेस्टाईन जिंदाबादची घोषणा चुकीची. ओवेसींनी संविधान हातात घेऊन संविधानाचा अपमान केला. माजी खासदार कपिल पाटील यांची टीका. 14 ते 15 वर्षांची मुलं अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची धक्कादायक बाब समोर. मुक्तांगण या पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रातल्या नोंदीवरून बाब उघडकीस. जोपर्यंत पुणे ड्रग्जमुक्त होणार नाही तोपर्यंत कारवाया सुरूच राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. पुणे आणि नागपूर हिट अँड रन प्रकरणांमधील आरोपींना संरक्षण देण्याचं काम सरकार करते. हा मुद्दा सभागृहात मांडणार माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती. पुणे विमानतळावरील अपघातग्रस्त विमान अखेर हलवलं. मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे विमान वायुदलाच्या जागेत हलवण्यात आलं. मोहोळ यांनी घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न. पाऊस पडल्यानंतर देखील वारकऱ्यांचा उत्साह कायम. धवलसिंह मोहिते पाटील यांचा बलराज या अश्वाचं अकलुजून देहूकडे प्रस्थान. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी अश्वाचं प्रस्थान. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून संत मुक्ताईच्या पालखीचं मराठवाड्यात आगमन. आदिशक्ती मुक्ताईंचा जयघोष करत मुक्ताईंच्या दिंडीचा जालन्यामध्ये प्रवेश. जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात 100 हून अधिक ठेकेदारांची निदर्शनं. शासनानं विकास कामांचा निधी तातडीनं द्यावा ठेकेदारांची मागणी. रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिससमोर ठेकेदारांचं आंदोलन. गेल्या वर्षभरात सरकारी कामं पूर्ण होऊनही अद्याप बिलं मिळाली नसल्याचा आरोप. नागपूरच्या काटोलमध्ये उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या. काटोल तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचे पैसे मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांसाठी आंदोलन. अमरावती तपोवन आणि जिजाऊ नगरमधील नागरिकांचं आंदोलन. रस्त्याच्या मागणीसाठी दोन्ही नगरमधील नागरिक आमने सामने. पालघरमध्ये ओबीसी समाजाचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. सरकारनं जरांगेंच्या दबावात येऊन ओबीसी आरक्षणाला धक्का बसेल असं कोणतंही पाऊल उचलू नये. ओबीसी बांधवांचा इशारा. शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या 2 संचालकांना अटक. वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांची 39 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा पोलिसांचा अंदाज. जालन्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर निवेदनं उधळली. फळबागांचं अनुदान वारंवार मागूनही मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त. राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयीन कर्मचारी आणि प्राध्यापकांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन. अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. पुढच्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची हवामान विभागाकडून शक्यता वर्तवण्यात आली. कुलाबा ते नरिमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय. कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी याची मदत होणार. मरीन ड्राईव्हमध्ये समुद्रात पाय घसरून वृद्ध महिला पडली होती. गस्तीवर असलेल्या 2 पोलिसांनी समुद्रात उडी घेऊन तिला वाचवलं. किरण ठाकरे आणि अमोल दहीपळे या पोलिसांचं कौतुक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.